उल्लासनगर में डॉक्टर भीमराव अंबेडकर के महापरिनिर्वाण दिवस पर कांग्रेस ने स्वास्थ्य शिविर का आयोजन किया। कांग्रेस के जिला अध्यक्ष रोहित सावले के नेतृत्व में स्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया, जिसमें लोगों ने आंखों की शल्य क्रिया, महिलाओं के कैंसर संबंधी बीमारियां, डायबिटीज और रक्त से संबंधित बीमारियों से जुड़ी जाँच निःशुल्क की गई, साथ ही बीमारियों को लेकर परामर्श भी दिया गया। आपको बता दें कि उल्लासनगर कांग्रेस की नगर सेविका अंजलि सालवे और उनके परिवार की ओर से पिछले 30 साल से यह शिविर का आयोजन किया जा रहा है। महामानव परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो शिक्षणाचा मार्ग दाखवला समाजाला आणि शिक्षणाच्या प्रगतीनेच आपण समाजाची आणि देशाची प्रगती करू शकतो, याच मार्गावर चालत माझे वडील डॉक्टर चंद्रकांत साळवे हे मोठे डॉक्टर झालेत आणि डॉक्टर झाल्यानंतर ते मागील 30-40 वर्षापासून उल्हासनगरमध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांना त्यांचा म्हणजे काय म्हणतात त्यांना आधारस्तंभ मानून आमच्या परिवारातील सर्वच भाऊ, माझे बहिणी, खूप सारे चुलत भाऊ सगळे हेच डॉक्टर झालेत। तर त्यांची जी संकल्पना होती की आपण मानवांना खऱ्या अर्थाने जर अभिवादन द्यायचं असेल तर जनतेची सेवा आपण केली पाहिजे, म्हणून आज इथे पंचशील मेडिकल असोसिएशनचे पण सगळे डॉक्टर तसेच आमचे परिवाराचे सर्व डॉक्टर हे मुंबई, वाशी वेगवेगळ्या ठिकाणातून येऊन सर्व तज्ज्ञ डॉक्टर इकडे मागील 20 वर्षापासून इथे सेवा करत आहे। 10 नगरसेविका अंजली साळवे तर 10 वर्ष आता झाले, पण त्याच्या पहिलेपासून हे सेवा करायचा भावाने हा कार्यक्रम इथे आमच्या माध्यमातून राबवण्यात येतो। कोविड काळात देखील आपण खूप चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवले, नागरिकांची सेवा केली, या संदर्भात बघा कोविडच्या काळामध्ये आता माझ्या वडिलांचं वय 65 आसपास आहे, पण त्यांनी पूर्ण कोविड काळामध्ये त्यांची ड्युटी केली एकदम जेमतेम, जेव्हा करून मेडिकल असोसिएशनचे हे इन्स्ट्रक्शन होते की जे सिनियर डॉक्टर्स आहेत त्यांनी प्रॅक्टिस नाही केलं तरी चालेल, पण मला वाटते मुश्किलने 2 महिने का 3 महिने त्यांनी दवाखाना बंद ठेवला। पूर्ण वेळ ते कोविड काळामध्ये त्यांचं काम म्हणजे त्यांचा जॉब म्हणून नाही तर एक जनसेवा म्हणून करत होते, तसेच माझे भाऊ आहेत ते पण आहेत, बाकी सर्वच म्हणजे डॉक्टर्स आपण बघत असा फील्डवर होते। तर जेव्हा डॉक्टर्स आपलं काम करत होते, जेव्हा नगरपालिकेचे कर्मचारी काम करत होते, सफाई कर्मचारी, पोलीस, तर मग नगरसेवकांनी पण हे त्याची जबाबदारी आहे की त्यांनी त्या कोविड काळामध्ये जनतेसाठी उभं राहावं आणि त्याच अनुषंगाने माझ्या मातोश्री असतील, आम्ही स्वतः असेल, आम्ही कोविडच्या काळामध्ये जनतेपर्यंत जास्तीत जास्त जे काही त्यांना सुविधा पुरवू शकतो, मग आज पण आपण व्हॅक्सिनेशनचा ड्राईव्ह तर कंटिन्यूअस करतच आहे, हे पण आपण कार्य केलेलं आहे।